नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शेतकरी कामगार पक्षाला करंजाडेमध्ये मोठा धक्का बसला आहे. शेका पक्षाचे माजी सरपंच बळीराम म्हात्रे आणि माजी उपसरपंच आशा म्हात्रे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश वाल्दी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की करंजाडेमधील पाण्याच्या पाईपलाईनचे जे काम 2023 साली पूर्ण होणे अपेक्षित होते ते काम घर कोंबड्या सरकारमुळे रखडले होते. मात्र आता हे काम वेळेत करून करंजाडेमधील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष ऋषभ भगत, विभागीय अध्यक्ष करडा शेलार, रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल येथे सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून या दुर्गदर्शन सोहळ्याचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गड कोटांप्रती आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने राजे शिवराय प्रतिष्ठान मागील 16 वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करत आहे. या सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहसंघचालक प्रशांत कोळी, राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश पवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे सुनक यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात होता. जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर पेनी मॉर्डंट यांच्याकडे सुनक यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात होते. मात्र सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुनक हे मागील 7 महिन्यातील ब्रिटनचे 3रे पंतप्रधान असतील. सत्ताधारी हुजूर पक्षाच्या समितीने सुनक यांना पक्षाचा नेता म्हणून घोषित केला आहे. म्हणजेच सुनक आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. हंगामी पंतप्रधान लीज ट्रस यांच्याकडून ते पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कारगिल येथे जाऊन देशाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. वेळी आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत, मात्र कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला तर भारतीय सैन्य त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे असा इशारा शत्रू देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशाची सीमा सुरक्षित आहे. देशाच्या ताकदीबद्दल ऐकल्यानंतर सैनिकांचेही मनोबल वाढत असेल असे म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीय सैनिकांचे कौतुक केले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांसोबत वंदे मातरम हे गीतही गायले. कारगिलमधील उत्साही दिवाळीची एक झलक असे म्हणत त्यांनी या गीताचा व्हिडिओ देखील ट्विटरद्वारे शेअर केला आहे. दिवाळीनिमित्त यंदा शिंदे गटाकडून ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाब्दिक फटकेबाजी केली. दिवाळीबरोबरच भारताने पाकिस्तान विरुद्ध जो सामना जिंकला त्याचा आनंद आपण आजही साजरा करत आहोत. तुम्ही टीव्हीवर बघितले असेल तर मेलबर्नच्या मैदानातही आपली बाळासाहेबांची शिवसेना झळकली. कालचा सामना जसा जिंकला तसाच सामना आम्ही 3-3.5 महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलोही. तो सामना महाराष्ट्राने, देशाने बघितला. लोकांच्या मनातील सरकार आणण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येताच आधी आपली परंपरा, संस्कृती, सण, उत्सव साजरे करण्याची परवानगी दिली असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच दिवाळीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. सहकारी बँकेच्या ग्राहकांनाही आता सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारकडून सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरसोबत जोडण्यात येणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमाला संबोधित करताना ही माहिती दिली. सध्या सरकारमधील 52 मंत्रालयांकडून चालवल्या जाणाऱ्या 300 योजनांचा लाभ DBTच्या माध्यमाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांनाही मिळेल. सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, बँकिंग क्षेत्रात पूर्वीच्या तुलनेत मोठी सुधारणा झाली आहे.
यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. जनधन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. एवढेच नाही तर अशा 32 कोटी ग्राहकांना रुपे डेबिट कार्ड देखील मिळाले आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार ते समृद्धी का संकल्प यामुळेच झालेले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी संकटात पडला आहे. या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. या टीकेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना खोचत टोला लगावला आहे. ज्यांनी 2.5 वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, ज्यांनी 2.5 वर्षे शेतकऱ्यांचे कधी अश्रू पुसले नाही, जे कधी घरातून बाहेर पडले नाही, ते आज आमच्यावर टीका करत आहेत, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. खरे तर सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत देण्यात येत आहे, मात्र काही लोकांच्या डोळ्यात ही मदत खूपच आहे, असेही ते म्हणाले. पुणे रेल्वे स्थानकावर दानापूर एक्सप्रेसमध्ये चढताना चेंगराचरीत एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाकडून दानापूर, पटना, नांदेड, हैदराबाद आणि नागपूर अजनीसाठी अतिरिक्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे स्थानकासोबतच रेल्वे मंडळाच्या इतर स्थानकावरही प्रवाशांची वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून जवान नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय तिकीट तपासणी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलातील जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना 24 तास ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. विविध आर्थिक स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यामध्ये सिडको महामंडळ संपूर्ण देशात अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. सिडको महामंडळातर्फे दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोमवारी 7,849 घरांच्या महागृहनिर्माण योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केली. या महान गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील उल्वे नोडमधील बामन डोंगरी, खारकोपर पूर्व 2A, खारकोपर पूर्व 2B आणि खारकोपर पूर्व 3P येथे परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीस आजपासून सुरुवात होणार आहे, तर योजनेची संगणकीय सोडत 19 जानेवारी 2023 रोजी काढण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मंगेश शेलार यांच्या माध्यमातून करंजाडे सेक्टर 6 येथे बस थांबा उभारण्यात आला आहे. या बस थांब्याचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. करंजाडे सेक्टर 6 येथे बस थांबा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. विशेष करून उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने मंगेश शेलारांच्या माध्यमातून बस थांबा उभारण्यात आला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून भाजपचे आभार मानले आहेत. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत, विभागीय अध्यक्ष करणा शेलार, रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुरुड तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांची पाळीव जनावरे चोरून नेऊन कत्तल करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल अतिग्रो यांच्याकडे गुरे चोरणाऱ्यांचा शोध लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नांदगाव पांगले येथे 3 गुरांची तर मोरे येथे 1 बैलाची कत्तल करण्यात आली होती. बार्शिव येथील 2 बैल चोरीस गेले होते, परंतु चोरट्यांना रोहा येथे पकडल्याने संबंधित शेतकऱ्यास चोरलेले ते बैल परत मिळाले. यासारख्या अनेक घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे पाळीव जनावरांचे संरक्षण कसे करावे हा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. गुरे चोरून नेणाऱ्यांचा शोध लावावा, तसेच कत्तल होऊ नये यासाठी पोलिसांनी सजग राहून यावर प्रतिबंध आणावा, असे मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल अतिग्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भाजपचे मुरुड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर चौरघे यांच्यासह मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बोरघाटातून मुंबईकडे चाललेला कंटेनर सोमवारी अमृतांजन पुलाखाली द्रुतगती मार्गावरच उलटला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे. अपघातामुळे द्रुतगती मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कंटेनर सवाई मधोपूर येथून मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जात होता. बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर द्रुतगती मार्गावरच पलटी झाला, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला पवनार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या सभासदांना आता घरबसल्या पतसंस्थेचे व्यवहार करता येणार आहेत. पतसंस्थेने नवीन तंत्रज्ञानाची कास धरत ॲप विकसित केले असून त्या माध्यमातून व्यवहार करणे शक्य होणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने या ॲपचे अनावरण पतसंस्थेच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयात झाले. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन राजेश सुर्वे, पॅनल प्रमुख नरेंद्र गुरव, व्हाईस चेअरमन देवानंद गोगर, मानद सचिव वैभव पिंगळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या ॲपच्या माध्यमातून सभासदांना पतसंस्थेच्या खात्यातील मुदत ठेव, कर्ज रक्कम, व्याज, शेअर्स याची ताजी माहिती घरबसल्या पाहता येणार आहे.